भाजप प्रवेशावरून खडसे आणि गिरीश महाजन पुन्हा आमने-सामने. भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही असं खडसेंनी म्हटलंय. मोदी शहांसह अन्य वरिष्ठांशी चांगले संबंध असं खडसेंनी म्हटलंय. खडसेंचे चांगले संबंध मग त्यांना एवढे वाईट दिवस का आले असं महाजनांनी विचारलंय. गिरीश महाजन यांनी खडसेंना खोचक सवाल उपस्थित केलेला आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरून एकनाथ खडसे व गिरीश महाजन हे पुन्हा आमने-सामने आले असून मला भाजपत जायचं असेल तर प्रयत्न करण्याची गरज नाही. भाजपतील वरिष्ठ नेत्यांशी आजही आपले चांगले संबंध आहेत त्यामुळे इतरांची मला आवश्यकता नसल्याचं म्हणत एकनाथ खडसे यांनी नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय. तर खडसेंचे वरिष्ठांशी चांगले संबंध असून त्यांना खाली विचारायची गरज नसेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंना टोळा लगावलाय. तर वरिष्ठांशी चांगले संबंध होते तर एवढे वाईट दिवस खडसेंवर का आले असा प्रश्न देखील गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे. आणि तर यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही. मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर. त्यांनी सांगितलं की माझे माननीय पंतप्रधान मोदीजींशी संबंध आहेत, माझे अमितभाईशी संबंध आहे, माझे नड्डाजी संबंध आहेत, माझे सगळ्यांशी संबंध आहेत वरती, मला खाली विचारायची गरज नाही, म्हणजे शुभेच्छा आहेत. आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाईट दिवस त्यांना का आले माझा हाही प्रश्न आहे त्यांना. जर ते भाजपात आले त्यांना जर सगळे ओळखतात त्यांचा एवढा सगळ्यांची परिचय आहे मला यांना विचारायची गरज नाही म्हणतायत तर मग मला प्रश्न त्यांना हाच आहे की बा तुम्हाला एवढे चांगले संबंध होते तर मग तुमच्यावर इतके अशी परिस्थिती आज का आली एवढी, ही जी तुमच्यावर परिस्थिती आली ती का आली. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.